आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. हॅलो, पाठवा त्यांना. या बसा. जयदेवचं टेंडर कसं पास झालं तुम्हाला हेच जर करायचं होतं तर नाटकं तरी कशाला केली? उगाच टेंडर्स वगैरे घेत बसलात. मिस्टर शेखर, तुम्ही कुणाशी काय बोलताय कळतंय का तुम्हाला? मी एक सरकारी कर्मचारी आहे आणि सरकारी अधिकाऱ्यावर हे असले भलते आरोप केल्याचे काय गंभीर परिणाम होतात हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. मग जयदेवला हे काम कसं मिळालं हे तरी विचारू शकतो की नाही? जयदेवच्या कोटेशन पेक्षा कमी रकमेचं कोटेशन आम्ही दिलं होतं तरीही त्यांचं टेंडर कसं काय पास झालं? एक मिनिट, जयदेवचं टेंडर जास्त रकमेचं होतं हे तुला कसं कळलं? कळायचं काय त्यात? आम्हाला माहिती आहे, आम्ही अगदीच कमी रक्कम कोट केली होती. सांगा ना तुम्ही त्यांचं टेंडर कसं काय पास झालं? ते मला माहिती नाही, पण हो तुमचं टेंडर पास का नाही झालं हे तुम्ही विचारूच शकता. आणि त्याचं कारण हे आहे शेखर, की तुम्ही बँकेत नोकरी करता आणि तुमची बँक ही राष्ट्रीय बँकेच्या अधिपत्याखाली आहे, त्यामुळे तुम्हाला कुठल्याही सरकारी प्रोजेक्टसाठी प्रयत्न करता येणार नाही. तो तर सरपंच आहे, नियमानुसार तो पण करू शकत नाही ना मग कामं असली. बरोबर आहे तुमचं, पण जयदेवने ते टेंडर त्यांच्या नावाने भरलंच नव्हतं, त्यांनी ते अंबिकाच्या नावाने भरलं होतं. आता मला ही गोष्ट आणखी पुढे ढकलता येणार नाही. मामा मामेशी शांतपणे अभि आणि आशूच्या प्रेमाबद्दल बोलायला हवं. आज अम्मी आणि राघवला रेसर नवीन काम मिळेल, त्यांचा संसार मार्गी लागेल. मग मी ह्या मामाकडे आशूबद्दल बोलल, त्याला सगळं खरं खरं सांगून टाकल. विद्या मॅडम नमस्कार. नमस्कार, या ना, या या बसा. नाही राहू द्या. विद्या मॅडम तुमचे आभार कसे मानायचे तेच कळना झाले. नाही म्हणजे तुमच्यामुळे राघवला टेंडर मिळालं त्याचं स्वप्न पूर्ण होईल आता. अहो माझे कसले आभार मानताय, मी खरंच काहीच केलेलं नाहीये. अंबिकाच्या नावावर भरलेलं टेंडर सगळ्यात योग्य वाटलं, त्यामुळे कमिटीने एकमताने हा निर्णय घेतलाय. आणि पण फॉर्म भरायला तुम्ही मदत केलीये, तुम्ही लकी ठरलाय जयासाठी म्हणून मुद्दाम तुम्हाला तो भेटायला आलाय. विद्या मॅडम असं काय नाहीये, म्हणजे जाऊ दे, कळलं त्यांना तुला काय म्हणायचं इथे. बरं आता जे बोलायचंय ते बोलून टाक. काय झालं एवढंच? अरे बाबा माझा आई, ते तीन जादुई शब्द बोलून टाक. तीन जादुई शब्द कोणते? ते जयात सांगेल तुम्हाला. मी निघतो. हा चला. तू कुठं चाललास?
तुला काय करायचं आहे? तू तुझं काम कर ना. सॉरी हा मॅडम, तुमचं चालू दे काम. हा मी येतो. आणि जया, जास्त वेळ रेंगाळत बसू नकोस. शेतावर मी तुझी वाट बघतोय, लक्षात ठेव. बोला ना, कोणते जादूई शब्द? ती काय हे म्हणजे मी पुढे तुमचा आभारी आहे. अंबिका तू जा आज जा. हे बघ, त्यांच्या समोर अन्नदादा बद्दल वेड वाकड काही बोलू नकोस. त्यांना तुझी किंमत कमी होईल ते मला अजिबात नाही आवडणार. राघव, आपण ज्या कामासाठी इथं आलोय ते करूयात की? बर तू जाऊन ये, मी थांबतो इथंच. मग नाही नाही, तू पण चल. बर तू पुढे हो, मी गाडी लावून येतो. बर हॅलो. हो पाठवा तिला. येस बरं. विद्या मॅडम तुमचं काम चालू द्या, मी येतो. हा जयदेव, ऍक्च्युली तुम्ही थांबलात तर बरं होईल. अंबिका येते. अंबू येते मग तर जातोच मी. काही फॉर्मॅलिटीज राहिल्यात ना, तिच्या सह्या हव्या होत्या. मग भेटूनच जा ना तिला. नाही नाही नको विद्या मॅडम, तिच्या सोबत राघव बी असेल, त्याला आम्ही दोघं भेटलेलं आवडणार नाही. कसं आहे विद्या मॅडम, आत्ता कुठं त्यांच्या सुखी संसाराची सुरुवात झाली आहे. माझ्यामुळं विरजण नको, मी येतो. अण्णा दादा या ना. ये अंबिका या, बसा तुम्ही दोघं. विद्या मॅडम मी निघतो. ये अण्णा दादा बस की. या बसा. ये अंबिका. तुमच्या ऑफिसात ना काल फोन आलता, भेटायला बोलवलं होतं. हो अगं, काही फॉर्म्स वर तुझ्या सह्या हव्या होत्या, त्यासाठी फोन केला होता. या फॉर्म वर तुझ्या सह्या हव्या. इथं? हा इथे सही कर. राघव ये ना. ये अंबिकाचं काम ऑलमोस्ट झालंय. पण मॅडम हे 20 लाख रुपये न भरता हे काम कसं मिळालं मला? म्हणजे कुणी भरले माझे पैसे? कसं असतं ना राघव, एखादं चांगलं काम करण्यासाठी जर आपण पाऊल उचलत असू ना, तर त्यासाठी देवच आपल्याला मदत करत असतो. त्यामुळे तुलाही देवानेच मदत केली आणि एक नवीन मार्ग दाखवला असं समज. विद्या मॅडम हे काम तुम्ही माझ्या नावानं का नाही दिलं? मग पोलीस स्टेशनला तुझ्या नावावर काही जुन्या तक्रारी रजिस्टर होत्या आणि सरकारी काम मिळवायचं असेल तर रेकॉर्ड क्लीन असणं फार गरजेचं असत. पण
असं ही काय हरकत आहे? अंबिकाच्या नावानं जर एखादं काम सुरू झालं तर तुला चालणार नाहीये का? नाही तसं नाही, म्हणजे माझ्या हातनं काही चूक झाली तर अंबिकाच्या नावाला बट्टा लागायला नको. अरे तू अंबिकाचा एवढा विचार करतोस, मग तर तुझ्यातून चूक होणं शक्यच नाही. बर अंबिका, ही घे तुझी वर्क ऑर्डर. मॅडम, मी तुम्हाला म्हणलं होत मी इथं आलेलं रागवलं आवडलं नाही, मी इथं थांबायलाच नको होत. अहो अण्णा दादा, अरे तू नको त्याचा एवढा विचार करू, मी समजवतो की त्याला. आणि हे काम त्याला तुझ्यामुळे मिळालंय याची त्याला जाणीव नाही आणि म्हणून तू असं वागायलाय. अगं अंबू, असं काही नाहीये. आणि बघ राघव माझ्याशी कसा वागला तरी तू त्याच्याशी नीट वाग, उगा त्याच्यावर चिडू नको, समजून घे त्याला. खरं चांगला मुलगा आहे तो. आता माझ्यावर थोडस नाराज आहे पण मला खात्री आहे, एकदा का त्याचं कामात मन रमलं की नाही की बाकी कुठल्याच गोष्टीसाठी त्याच्याकडे येळ उडणार नाही. खरं आहे ना दादा, आणि म्हणूनच माझे समजे प्रयत्न चालू आहे. तुझ्या या प्रयत्नांना नक्की यश मिळणार, कारण खऱ्या मनानं केलेल्या प्रयत्नांना देव नक्की यश देतो. हे समज ठीक आहे, पण तू एवढा का वाळलायस? वेळेवर जेवत नाहीस वय घ्या. अगं काही काय बोलायला लागले सांगू? हा अगं बघ की केवढं वजन वाढलंय माझं. नाही गंभीका, खोटं बोलतायत हे. आजीने सांगितलंय मला हल्ली हे नीट जेवत नाहीयेत म्हणून. अण्णा दादा, अंबू अगं मी तुला मदत नाही करू शकत, यामुळे मला खूप असह्य होत आहे ग. देव करून माझ्यासारखा भाऊ कुठल्याच बहिणीला ना मिळू. याद राग परत असलं बोललास तर मला याच जन्मी नाही, जन्मोन जन्मी भाऊ म्हणून फक्त तू हवायस, दुसरं कोणी बी नको. बरं जा आता, काळजी घे. राघव वाट बघत असेल. अरे मी काय सांगितले लक्षात आहे ना? राघव रागवू नकोस, समजून घे त्याला. नवीन काम आहे, मन लावून कर. येतो. सरस्वती, आपल्या घरात एवढी चांगली बातमी आली आता तर काहीतरी गोडाधोडाचं करा. बासुंदी पुरी करा, पुरणपोळ्या, कटाची आमटी करा, करा की काहीतरी. तुम्हालाच गोड खायची इच्छा झाली असं, नुसतं निमित्त पाहिजे. अगं आत्ताच नाही, लहान असल्यापासून मला गोड खायची सवय. 12-12 पोळ्या खायचो मी, होय की नाही? तुलाच लय हौस गोडाची. मला गोडाची अलर्जी आहे. खरंय, यासनी कुठं काय गोड आवडत? अंबिका, ए अंबिका, अंबिका. अरे काय काय आणलेस एवढं? तू आधी अंबिकाला बोलव मग सांगतो. अंबिका. राघव, अरे काय केवढ्या जोरा नाका मारलाय अंबिका. मार्केटमध्ये आता येताना लय मस्त फ्रेश वांगी दिसली, खास घेऊन आलो तुझ्यासाठी.
वांगी? ओ नाना, अंबिकाला वांग्याचं भरीत आवडते ना, आणि अंबिका करते तर काय फर्स्ट क्लास माहितीये, तर म्हटलं आज बेत होऊन जाऊ दे, मस्त पैकी वांग्याचं भरीत आणि गरमागरम भाकऱ्या काय? नाही नाही, पण हे जे काही पोतभर वांगे आणलायस, गाव जेवण आहे का पिठाला बोलवले जेवायला? काय नाना तुम्ही, पण आज इच्छा झाली हो अंबिकाच्या हातचं वांग्याचं भरीत खायची, म्हटलं घेऊन येऊया. अंबिका बेत होऊन जाऊ दे, तयारी लागा. भाई बनवतो. भरीत बनवायचं म्हणजे खायचं काम नाही. माझ्या उर्मीच्या हातचं खाऊन बघा, बोट चाटत बसाल. वाई, म्या भरीत बनवायला लागलो ना की संपत गावाला कळतंय, एवढा घमघमाट सुटतो. उलट लोक घरावर दगड मारत असतील जेवण बनवायचं बंद करा म्हणून. फक्त अंबिकाच्या हातचं भरीत खाणार मी, आणि तुम्ही कुणी मधी मध्ये जायचं ना, आज भरीत फक्त अंबिका बनवणार. हा कळलं, मी आज भरीत बनवतो. बाबा शांत आले. नाही आता भरीत करायचं म्हटलं ती वांगी आणलंस, पण नुसती वांगी आणून काय होत नाही, त्याच्यासाठी लागणार कोथमीर, मसाला, चटणी, मीठ, कांदा, ह्याची मी तयारी करायला लागते. हा आणि भाकऱ्या, भाकऱ्या कुणी करायच्या? चला ग, मी येते मदतीला, मी करते भाकऱ्या, चला. नाही नको. आम्ही एक काम करतो, वांगी भाजून ठेवतो आणि वाटण पण काढून ठेवतो, तुम्ही तेवढं भाकरीचं पीठ मळून द्या. काय आग पण मी हे सुने म्हणाले तर तेवढी मदत कर की हा जिस्तकवे कर. बर चल. कुठ इथंच बसा तुम्ही, म्या इथं डबा आणून देतो. अंबू, मला कमालच वाटली बाई त्या बाईची. कसली कमाल? अगं चक्क सुनंदाताई तुला मदत करते म्हटल्या, सूर्य काय पश्चिमेला उगवला का काय? नाही नाही तसं नसतंय, ते कारलंच ते बघ, कारलं तुपात तळलं, साखरेत गोळलं, कडू ते कडूच राहते, तसली गत आहे. मला वाटतंय ते वांग्याचं भरीत ऐकून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल, धीर दरवत नसेल. अगं वही की त्यांना धीर निघत नव्हता, कधी एकदा बनवतो आणि कधी एकदा खातोय, असं झालं असणार बघ त्यांना. आपल्याला काय करायचं, मदत मिळते नाही बघ, मग झालं. बर आवरतो, मी कांदे चिरून घेते. हा मी काय म्हणते अंबू, आता भरीत करायला तर त्याच्या जोडीला तांदळाच्या भाकऱ्या करूयात काय? म्हणजे मस्त वांग्याचं भरीत, गरमागरम भाकऱ्या आणि टमॅटोचं सार, काय ग? ए चालतंय ना वग? अंबू, ए लक्ष कुठं आहे? आत्या, अण्णा दादाला गरमागरम भाकऱ्या आणि वांग्याचं भरीत लय आवडतं. आता हे तुम्हाला सांगालीस, लहानपणापासून बघते की घरात वांग्याचं भरीत आणि तांदळाच्या भाकऱ्या असा बेत असला की दोघांना बी धीर राहत नव्हता, चुलीजवळ हालतच नव्हता. तुम्ही तुझा अण्णा दादा आहे की नाही बाकी समद सहन करत, पण एकदा का भूक लागली मग त्याला दम निघत नाही. आणि आता तो धड जेवत नाही. म्हणजे? काल ते मी विद्या मॅडमच्या ऑफिसात गेलतो ना, तिथं अण्णा दादा आलता. मग काय, विद्या मॅडम मला सांगत होत्या की हल्ली तो धड जेवतच नाहीये. तुझ्या हातचं जेवल काय? माझ्या हातचं? माझी लाख इच्छा असली ना तरी ते आता शक्य नाही. का शक्य नाही? तू जयासाठी जेवण बनव. अग मी म्हंटल ना बघ, तू जयासाठी भरीत आणि भाकऱ्या कर, त्याच्यापर्यंत कसं पोहोचवायचं ते मी बघते. नाही बाबा, आत्या तिथं नाना आहेत, राघव आहे. नाही अशी काय, एवढी ठीक बर वांगी आहे, कुणाला काय करतय? कर तू जयासाठी ते बी. हा अंबे बोल. ऐकय,
पिट्या कुठे आहेस तू? मी रस्त्यात. काय? नाही म्हणजे रस्त्यातच आहे, शेतावर नाही आलो, घरला चाललो होतो. बोल की, काय काम होतं काय? नाही नाही नाही, झालं नाहीये. 2 तासानंतर घरला येऊ शकशील का ग? काय प्रॉब्लेम आहे? ते मी अण्णादादासाठी गरमागरम भाकऱ्या आणि वांग्याचं भरीत केलं, माझ्या अण्णादादाला आवडतं ना म्हणून. मग आलोच मिठा पाय न्यायला. ए, तुला कसं कळलं मी इथं बोलवणार ते? ए आंबे, तुला मी आतापासून ओळखत नाही, लहान असल्यापासून ओळखतोय. तू बनव, मी येतोच. आणि तू बनवलीस म्हणलं जय आवडीने खाईल बघ. आणि हा, तू येताना पुढल्या दाराने येऊ नकोस, पाठच्या दाराने. पडवीत नाहीये, कळलं काय? पण मी आलो हे तुला कसं कळणार आता? कस कळणार? हा, एक काम कर, तू आलास ना की मला कोंबड्याचा आवाज दे, म्हणजे कोंबड्याचा आवाज 3 वेळा, म्हणजे मला कळल. मग मी डबा घेऊन बाहेर येतो आणि मग तुझ्या हातात डबा देतो. पण ए बाबा पिट्या, तू आलायस हे कोणाच्या नजरेत पडता का मध्ये? कुणाला कळू देऊ नकोस, कळलं काय? तू काय टेन्शनच घेऊ नकोस, असा कोंबड्याचा आवाज करतो की आजूबाजूच्या कोंबड्या पळत आल्या पाहिजेत. फक्त माझ्यासाठी. वय 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 वय, तुझ्यासाठी मी चांगला डबा तयार करून ठेवतोय. हा हा, तू ये मग. तर झालं, हा तू बनव, मी येतोच. हा राघवच्या नकळत त्यानं आणलेली वस्तू मी माहेरी पाठवून काही चूक तर करत नाही ना? अंबू, आता तू जास्त विचार करू नकोस. आता जयानं राघवला मदत म्हणून पैसे दिले की नाही, खरं तर त्यानं उपकार केलेत यांच्यावर, पण त्यासनी ते काय हाय, ते हक्क म्हणून घेतात. मग तू या घरची सून आहेस, तुझा बी हक्क आहेच की?